भ्रष्टाचार, दहशतवाद आणि संस्थानिक शाही यामध्ये संपूर्ण आपली लोकशाही प्रक्रिया संपूर्ण त्यामध्ये गुरफटलेली असताना आजच्या प्रचलित राजकारणामध्ये एक सामान्य कार्यकर्ता राजकीय प्रक्रियेमधनं हद्दवार होत असताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या वतीने या ठिकाणी लोकसभेसारख्या निवडणुकीची उमेदवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी माझ्या या भागातल्या कार्यकर्त्यांचा माझ्याबरोबर काम करणारी कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक यांच्या जीवावरती हे जे प्रस्थापित पक्षाचे धनदाटगे मनी मसलची ताकद असणारे जे लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी मी लोकसभेची निवडणूक लढत आहे. तुम्हाला काय विश्वास आहे तुम्ही जिंकाल, काय विश्वास आहे तुमचा? या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रस्तावित जे उमेदवार आहेत त्यामध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांचं नाव प्रस्तावित आहे आणि शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार गजानन बाबर आणि संपर्क नेते श्रीरंग बारणे हे नावं प्रस्तावित आहेत. यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, हे प्रचंड यांच्याकडे कार्यकर्त्यांची संख्या आहे आणि अशा स्थितीमध्ये या प्रस्थापित आणि मोठ्या प्रमाणात मनी मसलचा वापर करणारे हे उमेदवार संपूर्ण मावळ आणि पुणे जिल्ह्याला सुपरिचित आहे. परंतु अशा उमेदवारांच्या विरोधामध्ये केवळ सर्वसामान्य कार्यकर्ते आणि जनतेच्या विश्वासावरती एक सामान्य कार्यकर्ता त्यांच्या विरोधामध्ये मावळची निवडणूक लढणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार असेल किंवा युतीचा उमेदवार असेल यांची महानगरपालिकेचा यांनी केलेलं कामकाज आम्ही पाहिलेलं आहे, आमदार म्हणून केलेलं कामकाज आम्ही पाहिलेलं आहे आणि खासदार म्हणून केलेलंही कामकाज आम्ही पाहिलेलं आहे. यांच्या कामाच्या बाबत पिंपरी असेल, चिंचोड असेल, मावळ असेल किंवा खालच्या रायगड जिल्ह्यातला पनवेल उरण कर्जतच्या परिसरातले नागरिक असतील यांच्या कामाच्या संदर्भात जनतेमध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्ये आम जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे, राग आहे, संताप आहे आणि तो संताप, तो राग, ती चीड माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या उमेदवारीच्या माध्यमातनं मला मतदान करून इथला मतदार, मावळचा मतदार व्यक्त करेल अशा प्रकारचा विश्वास मला या ठिकाणी वाटतो आहे.